आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। कराड येथील जुना कृष्णा पूल नदीला आलेला पुलामुळे वाहून गेलाय। सुदैवाने गेल्या आठवड्यापासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। पूल वाहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र पूल पडलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। 26 जुलैची आठवण करून देणारा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर झालाय। यामुळे कल्याण आणि जवळील परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड प्रमाणात फटका बसलाय। कल्याण येथील जुनी गोविंदवाडी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले। पाऊस लगातार 7-8 दिवस झालं, रात्र आणि दिवस पावसाचा एकदम धुरकूट चालू आहे। त्याच्या मध्यतीनं सर्वांच्या घरामध्ये कमसे कम 3-3, 4-4 फूट पाणी घुसून त्या ठिकाणी पूर्ण त्यांच्या घरातले टीव्ही, कपाट, फ्रीज, खायचं सामान, कपडे, लत्ते, जी काय आहे अन्नधान्याच्या वस्तू सर्व भिजून गेलेल्या आहेत, सर्व खराब झालेल्या आहेत। त्यांच्याकडं ना राहण्याची सोय आहे, ना खाण्याची सोय आहे, ना कुठल्या वस्तूची सोय आहे। त्यामुळे त्यांना तात्काळ शासनाकडनं, तहसीलदाराकडनं, जिल्हाधिकाऱ्याकडनं तात्काळ त्यांना मदत देण्याची तात्काळ आम्ही मागणी करणार आहे। आणि त्यांना त्यांची भरपाई, जी नुकसान आहे ती नुकसान भरपाई या जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयाने दिली पाहिजे आणि महानगरपालिकेने दिली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी राहील। आणि त्यांना जोपर्यंत मिळून देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी लागून त्यांना त्यांची भरपाई तात्काळ या 4-5 दिवसात मिळून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। या लोकांना अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही। ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने वडापाव आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले। या नागरिकांना भरपाई मिळावी ही मागणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे व राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल कांबळे यांनी कल्याण तहसीलदार दीपक आकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे। प्रतिनिधी दीपक बागुलसह आधार न्यूज मुंबई डेस्क। महाड तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस पडत असल्याने नदी नाले पुराच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत। दरम्यान महाडच्या वर्दळीच्या ठिकाणी मानवी वस्तीत भल्या मोठ्या मगरी रस्त्यावर फिरत असल्याचे समोर आले, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। महाड शहराला लागून सावित्री नदी व काळी नदी गेल्याने दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। आता पुलाचे पाणी ओसरल्याने रविवारी सोमवार सलग 2 दिवस सायंकाळी 7:30 दरम्यान महाड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दस्तुरी नाका ते रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर डॉक्टर महाड मणकर हॉस्पिटल जवळच भली मोठी लांबलचक मगर सरपडत आढळली। याच रस्त्यावर गाडीने प्रवास करत असणाऱ्या प्रवाशाला ती मगर दिसली आणि क्षणार्धात अंधाराचा फायदा घेत रस्त्याला लागून असणाऱ्या शेतात गेली। महाड शहरात 15 दिवसात मगरीचे मानवी वस्ती 3 वेळा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। आतापर्यंत प्रभात कॉलनी, तुळजा भवानी कॉम्प्लेक्स जवळ गांधारी पूल, दस्तुरी नाका ते रायगड रोड या परिसरात मगर आढळून आली। प्रतिनिधी राजेंद्र मांजरेकर सह आधार न्यूज मुंबई टेक्स। ठाण्यातील कळवा परिसरात डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर 1 जण जखमी झालाय। कळव्यातील अटकोनेश्वर नगर येथील ज्ञानगंगा शाळेजवळील आदर्श चाळीत ही घटना घडली। या ठिकाणी डोंगराचा काही भाग जवळच्या घरांवर कोसळलाय। जखमी व्यक्तींवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांमध्ये 40 वर्षीय बिरेंद्र जसवाल आणि 10 वर्षीय सनी जसवाल यांचा समावेश आहे, तर नीलम जसवाल या जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आदर्श चाळी लगतच्या डोंगराचा काही भाग धोकादायक असल्याचे निदर्शनास आले। यानंतर येथील 20 कुटुंबातील 70 रहिवाशांची जवळच्या ज्ञानगंगा शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली। ठाण्यातील पाचपागड येथील नागरिकांना कचराई तलावामध्ये एक कासव जखमी अवस्थेत दिसले। प्रशासनाला याबाबतची माहिती दिल्यानंतर ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या कासवाला ब्रह्मांड येथील प्राणी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। मादी जातीचे हे कासव असून त्याचे वजन 39.5 किलो आहे। या कासवावर आता उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात येते। अगोदर आधार न्यूजने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होणाऱ्या शेगाव ते गौलखेड या 4.5 किलोमीटर रस्त्याची बातमी दाखवली होती।
या बातमीची दखल घेत जिल्ह्यातील अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरदार यांनी या कामाला मुदत संपल्यानंतर सुरुवात केली असल्याचं समोर आलंय. मात्र हे काम आता वैध आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. त्या ठेकेदारांना ही कामे मिळतात, हे ठेकेदार आपली कामे वेळेच्या आत का पूर्ण करत नाही हा एक चिंतेचा विषय बनला आहे. मात्र सत्यता आम्ही समोर आणली, त्याची दखल शासनाने घेतली असून आता या रस्त्याचे काम अवैधरित्या का होईना पण सुरू झाले. कारण मुदत संपल्यानंतर होणाऱ्या कामाला अवैधच म्हणावे लागले तर मिळालेली मुदत वाढचे फलक सुद्धा येथे लागले असते. प्रतिनिधी जैनल अभिद्दीनसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अहमदनगर पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असून जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पालकमंत्री आपले पालकत्व निभावतात का असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. कर्जत जामखेड मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जत जामखेडसह जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हे प्रश्न सोडवण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. विशेष करून चारा छावण्यांचा प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर मांडला. राज्य सरकारने राज्यातील चारा छावण्या 31 ऑगस्ट पर्यंत ठेवण्याचं धोरण घेतलेले आहे. मात्र नगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यातील अजूनही दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने चारा छावण्या यापुढेही सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मे महिन्यानंतर जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये बिल मिळाले नाही, त्यामुळे चारा छावणी चालकी अडचणीत आल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. असतात तेव्हा तुम्ही जर बघितलं असेल मध्ये दुष्काळ फार वाईट होता, त्याच्यामध्ये पाण्याची अडचण चारा छावण्याची अडचण मोठ्या प्रमाणात होते, पण तरी सुद्धा एक सुद्धा मीटिंग टंचाईची इथे असणाऱ्या पालकमंत्र्यांनी घेतली नाही, न या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांनी घेतली, न या जिल्ह्यामध्ये घेतली. त्यामुळे पालकमंत्री फक्त नावापुरते आहेत, ते तसं पालकत्व त्यांनी या परिसराचं घेतलं नाही असं दिसतंय. आणि आज मतदारसंघामध्ये सुद्धा पालकमंत्री आणि मंत्री असताना तिथं आजची परिस्थिती तुम्ही बघितली तर लाईटपासून रोडची बिकट परिस्थिती जर बघितली तर असं वाटतच नाही एखादं मिनिस्टरचं तर कार्यक्षेत्र आहे नाही तर मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांचा पूर्णपणे तिथं कुठेतरी दुर्लक्ष त्या परिसरावर आणि तिथं असणाऱ्या नागरिकांवर झाल्यासारखं आपल्याला दिसतं. चारा छावण्याचा विषय हा आम्ही तिथं मांडलेला होता. कारण आता आम्हाला असं कळतं आहे की 1 ऑगस्टपासून चारा छावण्या ह्या काय पुढे उपलब्ध राहणार नाही तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी. आणि आज शेतकऱ्यांमध्ये आम्ही जेव्हा जातो त्यांचं एकच कळकळीची विनंती असते की ह्या चारा छावण्या कुठेतरी पुढे चालू राहिल्या पाहिजेत, नाहीतर तिथे असणाऱ्या आमच्या जनावरांची, कारण का आज शेतामध्ये काही पिकत नाही तर आमचा जो कुटुंब आहे, आमचं जे कुटुंब आहे ते आज तिथे दुधावर येणाऱ्या पैशावर कुठेतरी चालतं. त्यामुळे चारा छावण्या ह्या राहिल्या पाहिजेत. पण आत्ता आम्हाला अधिकाऱ्यांकडनं कळतंय कलेक्टर साहेबांकडनं ते 1 ऑगस्टनंतर चारा छावण्या ह्या बंद केल्या जातील. आणि ज्या काही चारा छावण्या होत्या आत्तापर्यंत त्याच्यात सेवा ही जर द्यायची असेल तर त्यांना पेमेंटसुद्धा वेळेवर येणं महत्त्वाचं असतं. पण 31 मेपर्यंतच पेमेंटचं प्रोव्हिजन या सरकारने केलंय. कर्जत जामखेड मतदारसंघात वीज वितरण कंपनीकडून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, हे प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. प्रतिनिधी अभित शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क. विधानसभा निवडणुकांना अवघे 2 महिने शिल्लक राहिले. आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन औरंगाबादच्या गांधी भवन इथे आज करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे औरंगाबाद प्रभारी आणि प्रवक्ते सचिन सावंत, जिल्हा अध्यक्ष अनिल पटेल तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. एकूणच सर्व परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडीनंतर आता काँग्रेसनेही इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. तर युतीमध्येही शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी हे काँग्रेस समोरचं सर्वात मोठे आव्हान मानले जाते आणि त्याच अनुषंगाने काँग्रेसकडून विधानसभेची रणनीती तयार करण्यात येत आहे. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेस्क. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. याच पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्याशी आधार न्यूज ने बातचीत केली. पाहूया. अमळनेरचा कत वैभव जे होतं उद्योग नगरी म्हणून, ते उद्योग नगरीचं नाव कुठं तरी पोचलं गेलं होतं आणि एक रिटायर लोकांचा गाव म्हणून अमळनेरची ओळख ही नवीन निर्माण झालेली होती. इतर फार मोठमोठे उद्योग होते,
आसनजी प्रेमजींचे मोठे विप्रोचा प्रोजेक्ट होता, मदर प्लॅन होता, सगळ्या गोष्टी पुसून काढण्यासाठी एक नवीन काहीतरी आपल्याला या आंबेडकरांना द्यायचं आहे, या माझ्या मतदारसंघाला द्यायचं आहे, या दृष्टिकोनाचा विचार करून आम्ही सुरुवातीला घेतलो की हाताला काम आणि शेतीला पाणी. कॅमेरामन नूर खानसह प्रतिनिधी समाधान मैराळे, आधार न्यूज, मुंबई डेक्स. अजूनही आमच्या पक्षात कुणाला यायचं असेल तर आमची दारं उघडी आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केले. जालना जिल्ह्यातील जाफराबाद मध्ये रावसाहेब दानवे यांचं जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणात रावसाहेब दानवेंनी तुफान फटकेबाजी केली. सध्या भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्यामुळे अजूनही आमच्या पक्षात कुणालाही यायचं असेल तर आमची दारं उघडी आहेत. आमचं धोरण ठरलेलं असून जे येईल त्याला आणायचं, त्याला आमच्यासारखं करायचं आणि कामाला लावायचं असं वक्तव्य दानवे यांनी यावेळी बोलताना केलं. त्याचबरोबर भाजप शिवसेना युतीवरही रावसाहेब दानवेंनी स्पष्टीकरण दिलं. युतीबाबत कोणाच्या मनात शंका याचं कारण नाही, आमचं ठरलं असून आमचीच सत्ता येणार असल्याचं विश्वासही दानवेंनी व्यक्त केलं. प्रतिनिधी योगेश पाळकेसह आधार न्यूज, मुंबई डेक्स. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाचे धक्के सुरू आहेत. मोठमोठे नेते या पक्षामधून राजीनामे देत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादीच्या 3 आणि काँग्रेसच्या 1 नेत्याने आपले राजीनामे अध्यक्षांकडे सुपूर्द केले. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला होता, तर आता राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोलंबकर यांनीही आपापले राजीनामे अध्यक्षांकडे दिलेत. हे चारही आमदार उद्या सकाळी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संवादात 57 नगरसेवकही उद्या भाजपात प्रवेश करते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादीमधील आउटगोइंग आणि भाजपामध्ये इनकमिंग पाहता येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला कोणी विरोधक उरतोय की नाही अशी चर्चा राज्यामध्ये होत आहे. मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या उटी रस्त्यावरील लवणामध्ये 6 दरोडेखोरांनी बंदुकीची फायरिंग केली. दरम्यान व्यापाऱ्याच्या गाडीमधून 1 लाख रुपयांचा दरोडा घातल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटना इतकी भयंकर होती की त्या घटनेतून आम्ही वाचलो हेच अति महत्वाचे आहे. काउंट की आमची पुण्य आली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की एकूण 6 लोक होते आरोपी. 2-3 लोक आमच्या गाडीसमोर होते, 2 गाडी म्हणजे खाली पडेल होते, त्यांच्यातच ती झटापट चालू होती आणि एक आम्हाला नुसते असे हात दाखवत आहे, थांबा थांबा म्हणून सांगत आहे. आणि आमची गाडी थोडी ब्रेक झाल्यामुळे आमच्या ड्रायव्हरले पिस्तूल लावली आणि त्याच्यानंतर एक गोळी आमच्या काचावर झाली. त्याच्यानंतर पुन्हा एक तिसरा जो व्यक्ती आहे त्यानं जेंबा म्हणजे सुरा आहे, जो सुरा माझ्या पोटाशी धरला. मी तो हात माझ्या पोटाशी धरल्यानंतर मी तो माझ्या हातात धरला, हातात धरून मी तो त्याच्या हातात हिसकला आणि मग मी त्याच्यावर सवार झालो. त्याच वेळेस ती माझी जी बॅग होती तो घेऊन पसार झाला आणि ती बॅग मागची जी 3 लोक होती त्या लोकांकडे दिली. त्या बॅगमध्ये रुपये किती होते? 1 लाख रुपये होते. नगदी पण नगदी रोख आणखी काही वस्तू होते? वस्तू काहीच नव्हती, फक्त 1 लाख रुपये होते, बाकी काही नव्हतं. मग परत मी जेव्हा ज्यावेळेस सुरा माझ्या हातात आला त्यावेळेस त्यांना माझी भीती वाटली आणि ते मग पसरवायच्या मार्गाने लागले. आणि त्यातले 1-2 व्यक्ती बॅग दिल्यानंतर परत रिटर्न आले, त्यांची जी ॲक्टिवा कुठी होती ती न्यायसाठी आले. ते एक गाडी तिथंच ठेवून दिली आणि जे पहिले 3 लोक होते ते पायी गेले आणि जे बाकी 3 लोक होते ते कुठीवर बसून चालले गेले. एकंदरीत त्याच्यामध्ये कोणाला दुखापत वगैरे काही? दुखापत किशोर भाऊ झाली, माझ्या लहान भावाला दुखापत झाली, मला पण लागले, मला पण लागले. एकूण 6 आरोपी होते. आणि गोळीबार कसा पद्धतीने केला? गोळीबार म्हणजे एक गोळी खाचावर झाली आणि 5 गोळ्या हवेत सोडल्या, म्हणजे एका रिव्हॉल्वर मधून त्यांनी 3 गोळ्या झाडल्या. अशा 2 रिव्हॉल्वर होते त्यांच्याकडे. 2 रिव्हॉल्वर असताना सुद्धा आम्ही बचावलो त्यातून, हे आमचं भाग्य समजतं. तुम्ही त्याच्याशी प्रतिकार केला आणि त्यांना प्रतिकार खूप केला त्यांच्या, मी झगडलो खूप पण त्यांचं.
कारण की माझ्याजवळ जेव्हा सुरा हातात आला त्याच वेळेस आम्हाला खूप ताकद मिळाली त्या सुर्यापासून आणि आम्ही त्याची प्रतिकार शक्ती करू शकतो. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ आले का त्या ठिकाणी? पोलीस तात्काळ आले. उटी शहरातील जानेफळ येथे शिवकृपा कृषी केंद्राचे मालक कैलास आंधळे हे दररोज प्रमाणे घरी जात होते. दरम्यान उटी रस्त्यावरील नाल्यामध्ये 6 दरोडेखोरांपैकी 3 दरोडेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनांना घेरून चालकास व गाडीमधील इतरांना मारहाण केली. यातच त्यांच्या जवळ 1,00,000 रुपये असलेली बॅग लुटली. तर 3 दरोडेखोर बाजूला उभे होते तर 3 दरोडेखोर सदर गाडीला घेरून दोघांच्या हातामध्ये पिस्तूल असलेल्यांनी 5 गोळ्या हवेत फायर केल्या. तर एक गोळी क्लोजर गाडीच्या समोरील काचांमधून किशोर आंधळे यांच्यावर झाडली. मात्र या घटनेत त्यांचे प्राण वाचले. यानंतर दरोडेखोरांनी आणलेली मोटरसायकल घटनास्थळी सोडून पळ काढलं. सदर घटनेचा तपास बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असून घटनेसंदर्भात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले. एसडीपीओ मेकर. काल दिनांक 27/7/2019 रोजी जानेफळ पोस्टे हद्दीअंतर्गत उटी गावचे राहणारे कैलास मोतीराम आंधळे हे आपल्या 2 भाऊ आणि आपल्या कृषी सेवा केंद्राचे मॅनेजर आणि ड्रायव्हरसह जानेफळ येथून उटी या आपल्या गावी जात असताना उटी गावाजवळ असणाऱ्या नाल्यावरती त्यांना 6 इसमांनी अडवले. त्यातील एका इसमांनी तात्काळ गाडीच्या समोरच्या काचावरती रिव्हॉल्व्हरने फायर केला. सदर फायरमध्ये कोणीही इसम जखमी झालेला नाही, परंतु हे सर्व 5 व्यक्ती रिव्हॉल्व्हरच्या फायरने भयभीत झालेले असताना त्यांच्यावरती चाकूचा धाक दाखवून आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्या गाडीमध्ये असणारी काळ्या कलरची बॅग ज्यामध्ये की एकूण 1,02,000 रुपये होते ही सदर बॅग हे 6 व्यक्ती घेऊन गेलेले आहेत. हे गाडीमध्ये असणारे आंधळे कुटुंबीय आणि त्यांचे ड्रायव्हर आणि मॅनेजर तसेच असणारे 6 आरोपी यांच्यामध्ये सदर घटना घडत असताना झालेल्या झटापटीमध्ये सदर आरोपी जे आहेत हे एक होंडा कंपनीची ड्रीम योगा जी गाडी आहे ती गाडी आपल्यासोबत घेऊन जाऊ शकले नाहीत. सदर गाडी घटनास्थळावरनं पोलिसांनी जप्त केलेली आहे. गाडीच्या आधारे आणि इतर जी माहिती आहे इतर माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे. आम्ही जानेफळ पोस्टे हद्दीतून तसेच लगतच्या पोस्टे हद्दीतून जे काही संशयित इसम आहेत ते चौकशीसाठी आज रोजी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि सदरचा गुन्ह्याचा जो तपास आहे हा माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आजपासून स्थागुशा बुलढाणा यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर लावून आरोपींना अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. शेगाव येथील साईबाई रुग्णालयामध्ये मागील 7 दिवसांपासून प्रसूतीसाठी भरती असलेल्या महिलेची प्रसूती झाल्यावर 6 दिवसानंतर सोमवारी पहाटे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीसह नातेवाईकांनी केलाय. 22 वर्षीय पूजा लढे या गरोदर महिलेस नातेवाईकांनी शेगाव येथील शासकीय साईबाई मोटे रुग्णालयात प्रसूतीसाठी मागील सोमवारी भरती केले होते. बुधवारी सदर महिलेची सिझर प्रसूती होऊन तिला मुलगा झाला व या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी पहाटे 4 वाजता या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचे पती व नातेवाईकाने रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यामुळे रुग्णालयात त्वरित पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रतिनिधी जैनल ओबेद्दीनसह आधार न्यूज मुंबई टेक्स. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सर्वत्र या निवडणुकीचे वारे वाहू लागले. तसेच प्रत्येक पक्ष जोमाने तयारीला लागलाय. यातच आष्टी मतदारसंघातील काँग्रेसचे आष्टी पाटोदा शिरूड विधानसभा अध्यक्ष रवींद्र ढोबळे हे लढासंग्रामात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अक्षय विधाते यांनी, पाहूयात. विधानसभा रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षातील नेते उमेदवारी घेण्यासाठी कामाला लागलेले आहेत. प्रचारालाही कामाला लागलेले आहेत. मुलाखतीही सुरू झालेल्या आहेत. अशाच आष्टी विधानसभा हा मोठा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेससाठी रवींद्र काका ढोबळे हे उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक आहेत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी रवींद्र काका ढोबळे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, तुम्ही काही दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्षांना भेटलात, काय चर्चा झाली, काय सांगाल? मी स्वतः आष्टी तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घेऊन बाळासाहेब यांच्याकडे गेलो होतो. तिथं मुंबईत आमची भेट होऊन त्यांना आमच्या शिष्टमंडळाने आष्टी मतदारसंघ हा काँग्रेसला सोडावा अशी आम्ही मागणी केली. दिलं पाहिजे अशी आमची मागणी होती, परंतु त्यांनी फार तुटपुंज
अनुदान दिलेलं आहे, त्यामुळं या दुष्काळ परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे आमच्या भागात. आणि आमच्या भागातील शेतकऱ्याच्या आत्महत्याचं प्रमाणसुद्धा पूर्वीपेक्षा जास्त वाढलेलं आहे. जर पक्षाने आपल्यावरती जर उमेदवारी जर दिली, जबाबदारी जर दिली, तर आपण आपल्या मतदारसंघामध्ये कोणता मुख्य प्रश्न मार्गी लागणार, कोणत्या विकास कामे करणार, तुमच्या पुढच्या काय योजना आहेत, काय प्रकल्प करायचे आहेत, काय सांगाल याबद्दल, काय तुमचा निर्धार काय आहे? एकंदरीत आष्टी मतदारसंघ हा दुष्काळी भाग आहे. गेल्या 4-5 वर्षात दुष्काळी परिस्थिती आहे. ह्या भागात कधीही कुठंही जास्त पाऊस पडला तरीही आपल्या भागात कमी पाऊस पडत आहे. त्यामुळं मी ह्या भागासाठी पाण्याचा म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे, कायमस्वरूपी पाण्याची योजना हे करण्याचा प्रयत्न करेल. हे होते काँग्रेसचे आष्टी पाडुदा शिरूर विधानसभा अध्यक्ष रविकाका ढोंगळे. यांना जर उमेदवारी मिळली तर ते सांगतायत की या मतदारसंघामध्ये जे विकास कामे राहिलेले आहेत ते विरोधाकडे नेणार आहे, गोरगरीब जनतेच्या प्रश्न मार्गी लावणार आहे. त्यांनी थेट सरकारवरती आरोप केलेले आहेत की या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, कर्जमाफी दिलेली नाही, झालेली नाही, अनुदानही मिळेलं नाही शेतकऱ्यांना. आणि या मतदारसंघातला जो शाळा प्रश्न जो विद्यार्थी उद्याच्या देशाचं भवितव्य घडवणार आहेत, ते विद्यार्थी जर आज ज्ञानार्जन जीवमुठी धरून करतायत तर हे शासन या सबसे अपेक्षित ठरत असल्याचं ते या आपल्या दिलेल्या या सविस्तर चर्चेमध्ये सांगतायत. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.